सांगली जिल्ह्यातील आटपाडी शहरातील गावकुसाबाहेर असणाऱ्या या पडक्या बोळातून आणि खिंडारातून गेल्यानंतर दिसतं डॉक्टर शंकरराव खरात यांचं जन्मघर. महाराष्ट्राच्या पंचायत राजची घटना लिहिण्याची जबाबदारी पार पाडणाऱ्या या महान नेत्याच्या घरापुढे ग्रामपंचायत दिवाबत्ती देखील लावू शकलेली नाही. मी आज आटपाडी या शहरामध्ये आलेलो आहे. आटपाडी या शहरानं अनेक नेत्यांच्या स्मृती जपलेल्या आहेत, परंतु शोषित वंचित दीनदलितांचा आवाज, त्यांची वेदना आपल्या साहित्यातून मांडणाऱ्या शंकरराव खरात यांच्या स्मृती न जपण्याचा करंटेपणा महाराष्ट्र सरकारनं केलेला आहे. काटेरी बाभळी आणि पडक्या भिंतीच्या खिंडारात शेवटच्या घटका मोजणाऱ्या याच त्यांच्या घरात जगप्रसिद्ध आत्मचरित्र, तराळ अंतराळ, अडाणीसारख्या गाजलेल्या कथांमधील अनेक पात्र तयार झाली. 9 एप्रिल 2001 रोजी शंकरराव खरात यांचं निर्वाण झालं. आज 20 वर्ष उलटून गेली तरीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचे कुलगुरुपद, अखिल भारतीय साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद, ऑफिसर्स सिलेक्शन कमिटीचं चेअरमनपद, प्रबुद्ध भारतचं संपादकपद, रेल्वे सर्व्हिस कमिशन संस्थेचं अध्यक्षपद यासह अनेक महत्त्वाची पदं भूषविणाऱ्या डॉक्टर शंकरराव खरात यांच्या स्मृती न जपण्याचा करंटेपणा आजपर्यंतच्या सरकारांनी केला आहे. शंकरराव खरातांचं हे जन्मशताब्दी वर्ष सध्या सुरू आहे. शंकरराव खरातांचं महापरिनिर्वाण होऊन जवळजवळ 20 वर्ष होत आलेले आहेत, परंतु महाराष्ट्र शासनानं याबाबत दखल घेतलेली नाही ही शोकांतिक आहे. म्हणून माननीय जिल्हाधिकारी सो सांगली, माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य उद्धवसाहेब ठाकरे, माननीय सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंतरावजी पाटील साहेब, सांगली जिल्ह्याचे खासदार संजय काका पाटील, खानापूर आटपाडे विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिलभाऊ बाबर, विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर, या सर्व मान्यवरांना शंकरराव खरातांचे स्मारक त्यांच्या जन्मशताब्दी वर्षामध्ये आटपाडी या गावामध्ये व्हावे म्हणून सदरचे निवेदन दिलेले आहे. आटपाडी येथे गावामध्ये त्यांचं स्मारक व्हावं यासाठी डॉक्टर शंकरराव खरात प्रतिष्ठानचे सचिव विलास खरात अनेक वर्षांपासून प्रयत्न करीत आहेत, परंतु आजपर्यंत त्यांची साधी दखलही घेतली गेलेली नाही. सदरचे निवेदन देत असताना शासनाकडे आम्ही पर्याय दिलेला आहे की शासनाला सांगितलं आहे की स्मारक तुम्ही स्वतः बांधून द्यायचं आहे, जागा तुमची तुम्ही बघायची आहे, आणि महाराष्ट्र शासनानं हे स्मारक करण्याबाबत माननीय जयंतरावजी पाटील साहेब आमदार साहेब यांनी सकारात्मक बाबीमध्ये हे स्मारकासाठी प्रयत्न आम्ही करू असं आश्वासन दिलेलं आहे. अनिलराव बाबर यांनी तरी सांगितलेलं आहे की सुरुवातीला जो काय निधी लागेल त्याचा जागेच्या सुधारणा करण्याबाबत किंवा ॲक्टरच्या नेमण्यासाठी तो 10 लाखाचा निधी मी देण्यास तयार आहे अशी ग्वाही आम्हा लोकांना दिलेली आहे. त्यामुळं शासनाला एक विनंती आहे की हे स्मारक करत असताना शंकरराव खरातांना उपेक्षित ठेवू नका. 20 वर्ष होत आलेली आहेत. शंकरराव खरात हे जळगाव येथील 1984 साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते, औरंगाबाद येथील मराठवाडा विद्यापीठाचे ते कुलगुरू होते. केंद्र शासनाच्या आणि महाराष्ट्र शासनाच्या ज्या कमिट्या होत्या त्या कमिट्यावर त्यांनी अनेक स्थाने बसवलेली आहेत. अशा या थोर साहित्यिकाने महाराष्ट्राची जिल्हा परिषदेचा मसुदा तयार केला, ग्रामपंचायतीचा मसुदा तयार करून तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव साहेब यांना दिला, सादर केला, त्यावर आज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा ग्रामपंचायतीचा कारभार चालू आहे. अशा ह्या थोर साहित्यिकाला जन्मशताब्दी वर्षामध्ये त्यांचं उचित यथोचित स्मारक व्हावं, कारण त्या मानदेशातील साहित्यिकांना पाठबळ मिळावं, मानदेशी साहित्यिकांना आधारवड निर्माण व्हावा ह्यासाठी साहित्य च्या माध्यमातून या भागाचा जो नवोदित साहित्यिक आहेत, नवोदित कवी आहेत यांना मार्गदर्शन व्हावं,
त्यांच्या साहित्याचा ठेवा चिरंतन ठेवण्यासाठी हे स्मारक होणे गरजेचं आहे. म्हणून या जन्मगावामध्ये शंकरराव खरातांचं यथायोग्य व उचित व भव्य स्मारक होणं गरजेचं आहे. शंकरराव खरात यांचं यथोचित स्मारक व्हावं अशी येथील साहित्यिकांची मागणी आहे. यासाठी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील, खासदार संजय पाटील, आमदार अनिल बाबर, गोपीचंद पडळकर यांच्याकडे देखील निवेदनं दिली आहेत. या आटपाडी तालुक्याने किंवा या दुष्काळी भागानं महाराष्ट्राला 4 मराठी साहित्य संमेलनाला अध्यक्ष दिलेत. त्यामधले एक अध्यक्ष म्हणजे जळगावला जे मराठी साहित्य संमेलन झालं त्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष शंकरराव खरात हे आटपाडीचे, त्यांचं मूळ गाव आटपाडी. तर गदी माडगुळकरांचं स्मारक त्यांच्या जन्मगावी म्हणजे शेटपळे येथे झालं, पण त्याच्यानंतर शंकरराव खरातांचं स्मारक होणं फार गरजेचं आहे. कारण या तालुक्याला आणि या भागाला साहित्यिकांची परंपरा आहे, पण हे साहित्यिक चारही साहित्यिक गेल्यानंतर मध्ये जो खंड पडला आहे तो भरून काढण्यासाठी आणि नवीन येणाऱ्या साहित्यिकासाठी, लेखकासाठी, कवीसाठी, येणाऱ्या तरुण पिढीसाठी एक प्रेरणादायी ठराव म्हणून जसं गदिमांचं स्मारक शेतफळ्याला झालं आहे त्याच पद्धतीनं शंकरराव खरातांचं सुद्धा स्मारक आटपाडीमध्ये व्हावं अशी सर्व साहित्यिकांची इच्छा आहे. डॉक्टर शंकरराव खरातांचं स्मारक जे आहे ते स्मारक हे आटपाडीमध्ये होणं खूप आवश्यक आहे. कारण का तर एका साहित्यिकाचं स्मारक होते आणि दुसऱ्या साहित्यिकाच्या स्मारकाच्या बाबतींमध्ये दुजाभाव केला जातो आहे हे काय बरोबर वाटत नाही. त्याच्यामुळे शासनाने तातडीने ह्या प्रश्नामध्ये लक्ष घालावं आणि सध्या त्यांचं जन्मशताब्दी वर्ष सुरू आहे. या जन्मशताब्दी वर्षातच डॉक्टर शंकरराव खरातांचं स्मारक हे आटपाडीमध्ये होणं आवश्यक आहे. आटपाडीमध्ये जर शंकरराव खरातांचं काय आहे असं जर आम्हाला कोणी विचारलं तर आम्ही काय तरुण पिढीला, येणाऱ्या पिढीला काय सांगायचं हा खरा प्रश्न आहे. मान देशातील साहित्याचा वारसा साता समुद्रापार नेणाऱ्या उपेक्षितांच्या वेदना साहित्यातून मांडणाऱ्या डॉक्टर शंकरराव खरात यांच्या स्मृती जपणारं, साहित्याचं केंद्रबिंदू ठरणारं यथोचित स्मारक सरकारनं करावं हा साहित्यिकांचा सरकारला सांगावा. स्मारक म्हणून त्या ठिकाणी नाट्यगृह व्हावं, स्मारकाचं ऑफिस व्हावं, अभ्यासिका व्हावी, त्यानंतर या भागातील UPC MPC विद्यार्थ्यांसाठी लायब्ररी निर्माण व्हावी आणि वाचनालय निर्माण व्हावं आणि आदान सांस्कृतिकांचं आदान प्रदान करण्याचं केंद्र म्हणून त्या स्मारकामध्ये होणं गरजेचं आहे, ती आमच्याकडे ती अपेक्षा आहे. अनेक नेत्यांच्या कानावरती त्यांच्या नातेवाईकांनी सांगावा दिला तरी देखील त्यांचा सांगावा महाराष्ट्र सरकारपर्यंत पोहोचलेला नाही. त्यांचा सांगावा न समजण्याइतकं महाराष्ट्र सरकार अडाणी आहे का हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होताना दिसत आहे. सागर गोतपागर, मॅक्स महाराष्ट्र, सांगली.